शंभराच्या आसपास गेली असावीत असे एक प्राथमिक अंदाज आहे. आणि मुख्यमंत्री हे मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेलेले आहेत. कोणाला मुजरा मारतायत, कशासाठी मुजरा मारतायत, आणि एवढं करून पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर फक्त 30-35 सेकंदाचं ते काहीतरी बोललेत आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले. की राजकारण्यांची कातडी गेंड्याची कातडी आहे. आता कदाचित गेंडे म्हणत असतील त्यांच्या पिल्लाला किंवा त्यांच्या याला की अरे तुझी कातडी राजकारण्याची कातडी झाली. बऱ्याच वर्षानंतर या देशात एनडीए नावाचं काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं. उद्धवजी, आत्ताच तुम्ही रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीला जाऊन आलात. मुसळधार पाऊस आहे, मोठा अपघात तिथे झाला, संपूर्ण सरकार तिथे उपस्थित आहे, आपणही गेलात, माजी मुख्यमंत्री आपण आहात. या राज्यामध्ये किंवा एकंदरीत देशामध्ये मरण इतकं स्वस्त का झालं आहे असं वाटतं आपल्याला. आपण राज्यकर्ते आहात आणि आपण असं तिथे मगाशी सांगितलं की ही घटना राज्यकर्त्यांसाठी किंवा राजकारण्यांसाठी लाजीरवाणी आहे. ही लाजीरवाणी असं आपण का म्हणालात? हे एवढ्यासाठी म्हणालो कारण मी सुद्धा मुख्यमंत्री होतोच आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती एकदा दोनदा तीनदा नाही 3-4 वेळा आलेल्या आहेत. 2 तर चक्रीवादळ आली, एक तळीये गावाची दुर्घटना ही अशीच घडली होती. चिपळूणच्या बाजारपेठेत पाणी घुसलं होतं, कोल्हापूरमध्ये होतं, साताऱ्यामध्ये सुद्धा दरड कोसळली होती. या ठिकाणी मी गेलो होतो. मी लाजीरवाणी एवढ्यासाठी म्हटलं की आज मी तिथे गेलो असताना त्या गर्दीमध्ये एक तरुण मला ओरडून प्रश्न विचारत होता की आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी देखील आम्ही हेच आयुष्य जगायचं का? आणि हा चटका लावणारा प्रश्न आहे. आपण 75 वर्ष कसली साजरी करतो? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू. अमृत महोत्सव म्हणजे इकडे माणसं मृत्युमुखी पडताना अमृत कसलं? त्यांना अमृत तर सोडा पण त्यांचे आपण जीव वाचवू शकत नाही. आणि म्हणून मी म्हटलं हे लाजीरवाण आहे. आता हा क्षण असा असतो की नेमकं कोणाचं चुकलं काय चुकलं हे बघत बसण्यापेक्षा माझं मत आहे की प्रत्येक वेळेला दुर्घटना घडल्यानंतर आपण एक खडबडून जागे झाल्यासारखं दाखवतो. हा मी शब्दप्रयोग मुद्दामून तिथे वापरला इथे वापरतो कारण थोड्या दिवसानंतर हे सगळं विसरून पुन्हा आपलं काम सुरू होतं. मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी ही दुर्घटना घडल्यानंतर आज मला माहिती मिळाली आज ते दिल्ली दरबारी गेलेले आहेत. म्हणजे हा कुठलं राजकारण आहे? अजूनही तिथे शोधकार्य सुरू आहे. अनेक लोक तिकडे ढिगाऱ्याखाली गेलेली असण्याची शक्यता आहे. 100 गेली असावीत असे एक प्राथमिक अंदाज आहे. आणि मुख्यमंत्री हे मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेलेले आहेत. कोणाला मुजरा मारतायत, कशासाठी मुजरा मारतायत? ज्यांना मुजरा मारायला गेला आहात त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये मणिपूरमध्ये आज दुसरी घटना बाहेर आलेली आहे. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून जे जे काय सगळं अत्याचार केले हा जर का व्हिडिओ बाहेर आला नसता म्हणजे तो यायला नाही पाहिजे होता. ती घटना तिथल्या तिथेच तिचा रोखठोक समाचार घ्यायला पाहिजे होता पण तो घेतला गेला नाही. साधारणतः मे महिन्यात ही घटना घडलेली. त्याच्यानंतर आत्ता मी येताना वाचत होतो तशीच एक दुसरी घटना तिकडे घडलेली आहे. म्हणजे अशा आणखीन काही घटना असतील आणि एवढं करून पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर फक्त 30-35 सेकंदाचं ते काहीतरी बोललेत आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले. आज हे मुख्यमंत्री तिकडे गेलेले आहेत. म्हणजे राज्यात ही दुर्घटना घडलेली आहे, आपत्ती घडलेली आहे, दरड कोसळलेली आहे, तरी देखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जात आहेत. हे हुजरे राज्याला काय देणार? राजकारणाची संवेदना भावना मेल्यात असं वाटतं आपल्याला? म्हणजे असं पूर्वी म्हटलं जायचं की राजकारण्यांची कातडी गेंड्याची कातडी आहे. आता कदाचित गेंडे म्हणत असतील त्यांच्या पिल्लाला किंवा त्यांच्या याला की अरे तुझी कातडी राजकारण्याची कातडी झाली. कारण गेंड्याच्या कातडीपेक्षा जास्त निगरगट्टपणा हा राजकारण्यांमध्ये. आपण मणिपूरचा उल्लेख केला, या देशामध्ये महिलांची नग्न धिंड निघते आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान त्याच्यावर. मला एक सांगा, म्हणजे मी हा अनुभव घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे. राज्यपाल नावाचं एक पद असतं आणि त्या पदावरती केंद्राच्या अखत्यारीतून एक व्यक्ती बसवली जाते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून. महाराष्ट्राला राज्यपाल होते हे आपण अनुभवलेले आहे. तामिळनाडूला राज्यपाल आहेत हे ते काय तिकडे करतायत. मणिपूरला राज्यपाल आहेत की नाही? मणिपूरला राज्यपाल आहेत आणि त्या महिला आहेत. देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? त्याही महिला आहेत. मग अशा या देशामध्ये महिलांवरती ही आपत्ती का येते? मग या राष्ट्रपती महोदयांना मी विनंती करतोय की आपण महिला आहात, महिला म्हणून माझ्या देशात शेवटी आपल्या देशाची ओळख सुद्धा एक भारत माता अशी करतो तर त्या मातेचा असा अपमान आणि अशी संपूर्ण
धिंडोडे निघत असतील तर महिला म्हणून आपण काय करतात, राष्ट्रपती म्हणून आपण काय करत आहात आणि मणिपूरच्या राज्यपाल सुद्धा राज्यपाल म्हणून काय करतायत हा प्रश्न विचारायचा की नाही विचारायचा? मणिपूरच्या राज्यपालाने, ज्या महिला राज्यपाल आहेत अनुसया उके, त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी अशा प्रकारच्या घटना हिंसाचार पाहिला नाही, हे राज्यपाल म्हणत आहे. मग अजून बघत बसलेत का तुम्ही? गेले 2-3 महिने हिंसाचार चालूच आहे आणि आपल्याला आठवत असेल, मला वाटतं शिवसेना वर्धापन दिनाच्या माझ्या मनोगतात मी म्हटलं होतं, ते रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर मलिक ते तिथे राहतात मणिपूरमध्ये आणि त्यांनी असं त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे की इथे रोज अशा भयानक गोष्टी होत आहेत, कधीही काही घडू शकते आणि काही घडतंय पण कोण बघते. आज आता कारगिलच्या त्या एका जवानांच्या पत्नीची ती हे होती, मग तिकडे ईडी सीबीआयला का पाठवत नाही सरकार? कारण ईडी सीबीआय देशामध्ये काही करू शकतो, सरकार पाडू शकतो. गेल्या आठवड्यामध्ये विसरण घालू शकतो. गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर या देशात एनडीए नावाचं काहीतरी अमीबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त सगळे राजकारणी आहोत त्यांची इंडिया नावाची एक आपण आघाडी केलेली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांना एकदम आठवणीतल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या ठेवणीतल्या आणि 36 पक्षांची एक जेवणावळ त्यांनी घातली. खरं म्हणजे 36 जणांची गरज नाही आहे, त्यांच्या एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय तीनच पक्ष मजबूत आहेत, बाकी पक्ष राहिलेत कुठे? काय काय पक्षांचे तर एकही खासदार नाही, शिवसेना तर नाहीच आहे, सगळे गद्दार तिकडे गेलेले आहेत. तर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय तीनच पक्ष एनडीएमध्ये आता शिल्लक राहिलेत. मगाशी आपण जे म्हणालो की अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, राजकारणाची संवेदना ही पूर्णपणे मेलेली दिसते आहे. जसं दरड कोसळून असंख्य लोकं मारली जात आहेत आणि मुख्यमंत्री दिल्लीमध्ये मुजरा झाडत आहेत असं आपण म्हणत आहे,